एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारलेली आहे। जे शूटर्स होते त्यांचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचा तपासही सुरू होता आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलेली आहे। अर्थात बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी का केली याचा उत्तर अजून मिळू शकलेला नाहीये। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, बिश्नोई गँगशी शूटर्सचे संबंध असल्याचं सांगितलं जात होतं, बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली आहे। तर बाबा सिद्दीकी हत्ये संदर्भात या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलेली आहे। सोशल मीडिया पोस्ट करत बिश्नोई गँगने जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे। जे तीन शूटर्स होते त्यांचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात होतं। जेलमध्ये असतानाच या तिघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी हत्येचा कट रचला अशी देखील माहिती समोर येते। पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, सांगितलं जात होतं की शूटर्सचे बिश्नोई गँग सोबत संबंध आहेत आणि बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारलेली आहे। अद्याप हे सांगणं खूप प्रीमेचर होईल की लॉरेन्स बिश्नोई गँग मेंबरने किंवा लॉरेन्स बिश्नोई स्वीकारलेला आहे, पण हा जो लोणकर नावाचा व्यक्ती ज्यानं ही पोस्ट केली आहे त्याचे नाव कालपासून येत होतं आणि याचे संबंध बिश्नोई गँगशी पोलीस व्हेरीफाय करतात आणि खरोखरच बिश्नोई गँगनं हे केलंय का या पोस्ट नंतर जो दावा केला जातो त्याच्यावर व्हेरिफिकेशन पोलीस करतात। मात्र यामध्ये जर आपण असा विचार केला की हो बिश्नोई गँगचाच मेंबर आहे आणि ह्याने सांगितलं ते खरं आहे, तर त्यानुसार हत्येचं कारण सलमान खान सोबत जोडलं जात आहे। या पोस्टमध्ये त्याने स्पष्ट केलेलं आहे की सलमान खानला उल्लेख करत की आम्हाला हे जंग नको होतं, पण तुमच्याकडनं ही सुरुवात झाली आहे आणि आता तुला तुझ्या जवळच्या लोकांकडनं नुकसान करून तुला त्याची भरपाई करावी लागेल। यासोबतच हा व्यक्ती असाही दावा करतो की फक्त सलमान खान नव्हे तर ह्या हत्येचं कारण अनुज थापन आणि दाऊद व बॉलिवूड आणि राजकारण्यांच्या प्रॉपर्टी डीलिंगशी जोडलं गेलंय त्याने, की बाबा सिद्दीकी याच्या हत्येचं कारण सलमान खान सोबत एक अनुज थापन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख तो करतोय। त्याचं असंही म्हणणं आहे की आमची कोणासोबतही काही दुश्मनी नाही आहे, पण सलमान खान आणि दाऊद गँगला हेल्प करण्यासाठी, दाऊद गँगला मदत त्यानं केली यासाठी आम्ही हत्या घडून आणली आहे। त्याचबरोबर प्रॉपर्टीचा उल्लेखही करतोय, त्यामध्ये तो असंही म्हणतोय की हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे, हमने ये पहले बार कभी नहीं किया, असं तो म्हणतोय। म्हणजेच हा व्यक्तीचा दावा असा आहे की सलमान खानला केली, संबंध दाऊद इब्राहिम गँगशी आहेत, अनुस्थापन नावाच्या व्यक्तीचा तो उल्लेख करतो, हे सगळे उल्लेख आहेत। खरोखरच हा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगचा आहे का आणि खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगने हे केलंय का आणि जी कारणं दिली जाते ही खरी आहेत का फक्त पब्लिसिटीसाठी किंवा पब्लिसिटी या हत्येच्या मागे घेऊन आपलं नाव करून घेण्यासाठी बिश्नोई गँग हे करतंय, असे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधतीलच, पण आत्ताच्या अपडेट हीच आहे की लॉरेन्स बिश्नोई गँगचा स्वतःला गँग मेंबर सांगणारा हा व्यक्ती दावा करतोय की हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने घडून आणलेली आहे आणि हत्येमागचं कारण सलमान खान आणि इतर कारणं देऊन प्रॉपर्टी डील संदर्भातलं एक कारण देऊन तो हे स्पष्ट करतोय की बाबा सिद्दीकीची हत्या ही लॉरेन्स बिश्नोई गँग यांनी केली आहे आणि कारणे त्यात दिली आहेत। आता पोलीस या पोस्टचं व्हेरिफिकेशन करतायत आणि त्यानुसार पुढील कारवाई करतायत। पोस्टचं व्हेरिफिकेशन होईल, पण या पोस्टमध्ये अनेक कारणं आणि अनेक कंगोरे या घटनेच्या मागचे समोर आलेले आहेत आणि ही पोस्ट सध्या आपण वाचतोय। ओम जय श्री राम, जय भारत, जीवन का मूल समझता हूँ, जिसमोर धन को धूल समझता हूँ, किया वही सत्कर्म था, जो निभाया मित्रता का धर्म था। सलमान खान, हम ये जंग चाहते नहीं थे, पर तुमने हमारे भाई का नुकसान करवाया। आज जो बाबा सिद्दीकी के शराफत के पुल बंद रहे हैं, या एक टाइम में दाऊद के साथ मको का एक्ट में था, इसके मरने का कारण अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड राजनीति प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था। हमारे किसी से कोई दुश्मनी नहीं है, पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना। हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे, हमने पहले बार कभी नहीं किया,
जय श्रीराम जय भारत सलाम शहीदानू हॅशटॅग लॉरेन्स बिश्नोई ग्रुप अशा आशयाची पोस्ट करण्यात आलेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।